नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सध्या मोबाईल आणि त्याचा डेटा हा शब्द माहीत नाही अशी एकही व्यक्ती आपल्याला सापडणार नाही. पण हा डाटा म्हणजे नेमकं काय असतं आणि या डाटाबद्दलची एक इंटरेस्टिंग माहिती सध्या समोर आलेली आहे. ही माहिती आहे ती म्हणजे जगात सगळ्यात स्वस्त डेटा कुठे उपलब्ध होतो आणि कोणत्या देशांमध्ये तो महागात पडतोय. ही सगळी माहिती आपण बघणारच आहोत, पण त्याचबरोबर या स्वस्त डेटाचे दुष्परिणाम काय होत आहेत त्याचा देखील विचार करण्याची आता वेळ आलेली आहे. या रिपोर्टमध्ये आपण या सगळ्या मुद्द्यांवर विश्लेषण करणार आहोत, बघणार आहोत नेमके काय परिणाम होतात आणि या डेटामधनं समोर आलेली माहिती नेमकी काय आहे. तर एक जागतिक पातळीवर जो या डेटाचा अभ्यास करण्यात आलेला आहे त्यानुसार सध्या जगाची जी काही लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येपेक्षा जगात सध्या मोबाईलची संख्या जास्त झालेली आहे. आता तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटलं असेल, पण साधारणतः प्रति व्यक्ती 2 मोबाईल हे गणित आता हे समीकरण आता सगळीकडे रूढ व्हायला लागलेलं आहे, कारण बहुतांश लोक हे 2-2 मोबाईल वापरत आहेत, त्यामुळे ही संख्या वाढली देखील असेल. ही संख्या वाढण्याची चिंता नाही आहे, काळजी नाही आहे, काळजी आहे ती डेटाबद्दलची. एक सर्वे जो करण्यात आलेला आहे त्या सर्वेनुसार जगामध्ये सध्या 1 GB डेटा नेमका कोणत्या देशात किती रुपयांना उपलब्ध होतो, कोणत्या देशात तो स्वस्त आहे आणि कोणत्या देशांमध्ये तो महाग आहे याची माहिती देण्यात आलेली आहे. या माहितीनुसार जगात सध्या असलेल्या लोकसंख्येपेक्षा मोबाईलची संख्या ही जास्त आहे. तर आफ्रिकेतील 3 देशांमध्ये 1 GB डेटा हा $27 म्हणजे भारतीय रुपयात विचार करायचा तर जवळपास 2000 रुपयांना उपलब्ध होतो आहे. हाच 1 GB डेटा अमेरिकेमध्ये $8 मिळतो, तर कॅनडामध्ये हाच डेटा जवळपास $12.5 उपलब्ध होतो. आता एक नजर आपण टाकूया की जगात सगळ्यात स्वस्त डेटा ज्या देशांमध्ये उपलब्ध होतो ते 5 देश नेमके कोणते. यामध्ये 5वा क्रमांक आहे तो सध्या युद्धामध्ये होरपळत असलेल्या युक्रेनचा. युक्रेनमध्ये 46 सेंट्सना 1 GB डेटा मिळतो, तर इटलीमध्ये 43 सेंट्सना हा डाटा उपलब्ध होतो आहे. यानंतर कझाकस्तानमध्ये 21 सेंट्स, तर इस्रायलमध्ये 11 सेंट्सना हा डाटा उपलब्ध होतो आहे. आणि जगात सगळ्यात कमी किमतीमध्ये 1 GB डाटा उपलब्ध होतो आहे तो भारतामध्ये. भारतात अमेरिकन चलनाच्या तुलनेत बोलायचं तर केवळ 9 सेंट्सना हा 1 GB डाटा उपलब्ध होतो आहे. डाटाचे अनेक पॅकेजेस तुम्हाला माहिती असतील, दिवसाला 1 ते 2 GB डेटा देणारी पॅकेजेस देखील आलेली आहेत आणि अत्यंत कमी किमतीमध्ये हे डेटा उपलब्ध होत आहेत. पण प्रश्न केवळ हा इथे संपत नाही आहे. ज्या देशांमध्ये मोबाईल कंपन्यांमध्ये स्पर्धा असते, नेटवर्क ज्या कंपन्या पुरवतात नेटवर्क सेवा त्या कंपन्यांमध्ये स्पर्धा असते, तिथे मोबाईल डेटाचे दर हे कमी असतात हे समीकरण आहे. त्यामुळे भारतात ही स्पर्धा मोठ्या प्रमाणात आहे आणि जिओ आल्यानंतर तर हे दराची स्पर्धा आणखी वाढलेली आहे, त्यामुळे लोकांना स्वस्तात मोबाईल डेटा उपलब्ध होऊ लागलेला आहे. पण आता या मोबाईल डेटाचा जसे फायदे आहेत तसे तोटे देखील आहेत. हा मोबाईल डेटा स्वस्तात उपलब्ध झाल्यामुळे लोकांच्या हातामध्ये मोबाईल जास्त वेळ राहायला लागलेला आहे आणि याच स्वस्त डेटाचा गैरफायदा घेत काही समाजविघातक घटकांनी आपल्याला हवी तशी कोणतीही माहिती पसरवण्यासाठी या डेटाचा वापर सुरू केलेला आहे आणि याचे दुष्परिणाम सध्या आपल्या भारतात जे काही समाजातली तिढ निर्माण होते त्याबद्दलचे जे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत ते सगळे परिणाम यामध्ये आपल्याला दिसून येत आहेत. आता तुम्ही काही दृश्य जी या स्क्रीनवर पाहत आहात ती सोशल मीडियाद्वारे व्हायरल झालेल्या काही व्हिडिओंचे स्क्रीनशॉट्स आहेत. या स्वस्त डेटामुळे कोणतीही खातरजमा न करता माहिती ही प्रसारित केली जाते आणि लोकांचा त्यावर विश्वास बसतो देखील. भारताने युद्धात उडी घेतली आहे, अमेरिका भारताचं युद्ध अशा खोट्या बातम्या देणाऱ्या काही यूट्यूब चॅनल्सवर सरकारने नुकतीच बंदी घातलेली आहे. पण स्वस्त मोबाईल डेटामुळे गैरसमज पसरवून सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारे अनेक व्हिडिओ अजूनही व्हायरल केले जात आहेत. कुठे दंगल घडली, कुठे काही दगडफेक झाली तर त्याचे व्हिडिओ तयार केले जातात, ते व्हिडिओ व्हायरल केले जातात. एवढंच नाही तर जगाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात घडलेल्या एखाद्या जुन्या घटनेचा व्हिडिओ हा भारतात घडल्याचं भासवून देखील तो व्हायरल केला जातो. अशा पद्धतीने स्वस्त डेटाचा गैरवापर हा केला जातो आहे. हा गैरवापर आपल्याला थांबवावा लागणार आहे. त्यासाठी तुमच्या मोबाईलवर येणारी कोणतीही गोष्ट ही खरी आहे की खोटी आहे, तो व्हिडिओ खरा आहे की खोटा आहे, त्या व्हिडिओमधनं सामाजिक तेढ तर निर्माण होणार नाही ना, कुणाची बदनामी तर होणार नाही ना, या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला एक जबाबदार नागरिक म्हणून करावा लागणार आहे.
आणि हा विचार करून मगच तो व्हिडिओ तुम्ही कुठलीही तेढ निर्माण होणार नसेल तर पुढे पाठवावा असं आवाहन सर्वच जण करत असतात. पोलीस देखील असंच आवाहन करत असतात. आम्ही देखील असंच आवाहन करतोय की सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या, खोटी माहिती पसरवणाऱ्या, कुणाबद्दलही गैरसमज निर्माण करणारी खोटी माहिती देणारे जे काही मेसेजेस व्हिडिओज आहेत ते तुम्ही व्हायरल करू नका. सध्या जगामध्ये सगळ्यात स्वस्त डेटा हा भारतात उपलब्ध होतोय, पण देशातील विद्वेषाला हा स्वस्त डेटा इंधन तर ठरत नाही आहे ना, याचा विचार एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्याला सगळ्यांनाच करावा लागणार आहे. त्यामुळे यापुढे तुमच्या मोबाईलवरून कोणताही मेसेज फॉरवर्ड करताना, कुठलाही व्हिडिओ शेअर करताना नक्की या गोष्टींचा एकदा विचार करा. पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र.